सर्किट हा मराठी चित्रपट रिलीजही झाला व चित्रपटाचा थिएटर्समधून डिंग्याच्या मार्गावर देखील आहे. तुम्ही न्यूज ऐकलीच असाल मित्रांनो, तुम्ही जर माझे व्हिडिओ बघत असाल तर मी वेगवेगळ्या अपडेटनुसार जशी कमाई तुम्हाला सांगत आहे त्यानुसार तरी हा चित्रपट जो आहे फ्लॉप होण्याच्या कगारवरती जे आहे ते आलेला आहे. तर याची आपण कारणे बघूयात. माझ्या मते मी तुम्हाला तीन कारणे सांगतो की मला वाटते की यामुळे चित्रपट जो आहे फ्लॉप जे आहे ते झाला आहे. पहिलेचं कारण पाहायला गेलं मित्रांनो तर मेन म्हणजे की हा स्वतः चित्रपटच, कारण की चित्रपट जो आहे मित्रांनो याचा एक फॅक्टर चुकला म्हणजे की हा चित्रपट रिमेक आहे. जसा बॉलिवूड जो चित्रपट आहे त्यांना रिमेकचा झटका बसत आहे तसाच याही चित्रपटाला ज्या रिमेकचा झटका बसला. आता दुसरा फॅक्टर जर पाहायला गेला तर क्लॅश. आता क्लॅश कशाप्रकारे मित्रांनो, तर या चित्रपटाचा क्लॅश जे आहे घर बंदूक बिर्याणी या चित्रपटासोबत झालेला आहे. त्या चित्रपटाला त्या इकडे चांगल्या स्क्रीन्स मिळाल्या जवळपास 450, परंतु या चित्रपटाच्या स्क्रीन्स जर पाहायला गेलं तर याला फक्त 150 स्क्रीन्स ज्या आहेत भेटलेल्या आहेत. तर त्या चित्रपटाच्या मानाने या चित्रपटाला स्क्रीन्स ज्या आहेत खूप कमी भेटलेल्या आहेत. तो चित्रपटचा मित्रांनो ह्या चित्रपटाचा एकटा सोलो रिलीज झाला असता एखाद्या कोणत्याही आठवड्यामध्ये, कारण की एक कित्येक आठवड्याचे रिकामे निघून जातात मराठी इंडस्ट्रीमध्ये, त्या आठवड्यात जो चित्रपटाला रिलीज केला असतं तर हा चित्रपट 5-10 लाखाची तरी आणखी जास्त कमाई जी आहे ती केली असती. बजेटचा काही प्रॉब्लेम नाही, बजेट तर चित्रपटाचे कमीच होते. आता तिसरा पॉईंट जर पाहायला गेला तर मित्रांनो स्वतः ऑडियन्स जे आहे मित्रांनो या चित्रपटाला फक्त नावापुरता जे सपोर्ट करत आहे. जेव्हा चित्रपटाचे ट्रेलर येते किंवा टीझर येते, चित्रपटाचे गाणे येते, तेव्हा वैभव एकदम माझा आवडतीचा हिरो, मी त्याचा हा चित्रपट बघणारच, ऋता दुर्गुले, महाराष्ट्राची क्रस, अशा प्राय टाईपचे खूप कमेंट्स जे आहेत येत राहतात व मी चित्रपट जे आहे बघणार असे तसे फक्त म्हणत राहतात आणि ॲक्च्युअली चित्रपट जे आहे मित्रांनो कोणीच बघत नाही. तर मित्रांनो हे तर माझ्या मते झाले की चित्रपट फ्लॉप कशामुळे झाला व कशा नाही ही कारणे. तुम्ही देखील तुमची कारणे कमेंट सेक्शनमध्ये जे आहे ते सांगू शकता. थँक्यू.